सो माझ्या दिवसाची सुरुवात होते माझ्या मम्मीला सतवून, तर हे आणि इथून पप्पा मला फ्लॅश लाईट असं बोलू शकतो आपण. किती वाईट आहेस ना तू की स्वतःच्या मुलीला बोल. गुड मॉर्निंग. सो गुड मॉर्निंग संपायला एकच मिनटं बाकी आहे, 12 वाजलेले आहेत आणि आता झालेलं आहे गुड आफ्टरनून. तर तुमचं स्वागत आहे अक्षदा उफ क्रेझी पीयूच्या ब्लॉग्समध्ये, ज्याच्यामध्ये ना आम्ही डेली लाईफच्या आपल्या अपडेट्स किंवा आम्ही डेली लाईफमध्ये कसं काय काय एक्सपिरियन्स करतो ह्याच्या आम्ही तुम्हाला व्हिडिओज दाखवतो आहे. अँड एक लविन एक्सपिरियन्स एक लविन. सो आज आहे आपल्या डेली ब्लॉग्सचं डे 2 आणि आज आमचं प्लॅनिंग असं काही आहे नाही, कुठे जाण्याचं तर प्लॅन आहे नाही. आणि आपला जो दुसरा चॅनल आहे कविताज फूड अँड ब्लॉगमध्ये, त्याच्यामध्ये आम्ही आज दोन रेसिपी टाकणार आहोत, दोन नाही एक रेसिपी टाकणार आहोत आणि एक उद्यासाठी आहे. आणि आपलं व्यवस्थित चाय नाश्ता सगळं करून झालेलं आहे. मी आज उठली आहे समथिंग अराऊंड, किती वाजता उठली मी, एक आय गेस 11:30 वाजता मी उठलेली आहे. आणि थँक्यू तुमच्या सगळ्यांचं की आम्हाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल. आमच्या फर्स्ट ब्लॉगला एवढे चांगले व्ह्यूज आलेले आहेत, बिईंग फर्स्ट डे ऑफ द ब्लॉग एवढे सुंदर व्ह्यूज आलेले आहेत, थँक्यू फॉर इट. सो आपण आता आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया. तुम्ही आमच्या घराचं व्ह्यू तर बघितलंच असेल, खूप सुंदर असं आपल्याला हे व्ह्यू येतो रोज. म्हणजे पावसामध्ये बघाल तर एकदम हिरवं हिरवं असतं आणि एकदम आपल्या महाबलेश्वरचीच फिलिंग येते याला. सो माझ्या दिवसाची सुरुवात होते माझ्या मम्मीला सतवून, तर हे माझं फेवरेट काम आहे दिवसाभराचं. तर चला माझ्या मम्मीला सतवूया, चला आता माझ्या मम्मीला सतवूया. मम्मी मम्मी काय करते? तयारी. इथे भात बनतो आहे. मम्मी आजचा काय प्लॅन आहे? आज संध्याकाळी पालक चना करायचा विचार चालू आहे. पालक चना? पण पालक खात नाही. तुम्ही खाऊ नका ना. किती वाईट आहेस ना तू की स्वतःच्या मुलीला बोलते तुम्ही खाऊ नका. हा तुमच्यासाठी वेगळी भाजी करीन मी, त्यात काय मोठं. आता पनीर आहे तुमच्यासाठी. पनीर? मी पनीर पण खात नाही. हा हा ठीक आहे, पण पनीर मध्ये त्यातला मसाला खा, पनीर खाऊ नको. सो काल आपण डीमार्टला गेलेलो आणि मी जबरदस्ती मम्मीकडून ही कॅडबेरी घेतलेली आहे. सो मला कॅडबेरी खूप आवडते, म्हणजे एकदम जीव की प्राण आहे माझी कॅडबेरी. आणि आता आपण ही खायला आहोत, माझी मम्मी मला कॅडबेरी खाण्यापासून या गोड खाण्यापासून खूप थांबवत असते. पण काय मी तर मी आहे, मी कधी थांबली आहे का कुठल्या गोष्टीने. मी तर फूड अँड ब्लॉगच्या चॅनलसाठी सेटअप झालेला, आपल्या शूटसाठी प्रिपरेशन चालू आहे. कांदा कापून झालेला आहे. सो आपलं कविताज फूड अँड ब्लॉगचा जो चॅनल आहे त्याची शूट चाललेली आहे आणि आपण आता त्याचे शूट्स आणि एडिटिंग कम्प्लीट करून त्याला आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. आणि डू वॉच अवर व्हिडिओ इन दॅट. पनीर पनीर मसाल्याची रेसिपी आज आम्ही टाकत आहोत, रेसिपीचा पार्ट 2. सो इथे मम्मी बसलेली आहे, इंट्रोडक्शन व्हिडिओ आम्ही शूट करणार आहोत आता. आणि अनिकेत आलेला आहे कामावरून, जेवायला बसला आहे. कविताज फूड अँड ब्लॉगचा चॅनलचं आपलं शूट झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आपण ते अपलोड करू. आणि 3:17 झालेली आहेत, आता जेवायचा टाईम झालेला आहे. तर जेवून थोडंसं गुड इव्हनिंग. आता वाजले आहेत 6:30 आणि आता आपलं एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे आपल्या चॅनलवरती, कुकिंग व्हिडिओच्या चॅनलवरती आपला एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे पनीर मसाल्याचा. आणि आता आम्ही दुसऱ्या व्हिडिओची तयारी करतो आहे,
ज्याच्यामध्ये माझी मम्मी आता सगळी प्रिपरेशनचं काम चालू आहे. मम्मी काय चालू आहे? आता रेसिपी तयारी चालू आहे. इथे मम्मी लसूण सोलताना कुठली रेसिपी बनवते मम्मी? गुलदस्ते मी. तर आमची जी आत्ताची नेक्स्ट रेसिपी आहे ती गुलदस्त्यामध्ये आहे आणि आपण उद्या ऑर्डर घेणार आहोत. उद्या संकष्टी आहे. संकष्टी असल्यामुळे आम्ही लोक साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी ह्याच्यामधल्या दोघांपैकी एकाचे ऑर्डर्स घेणार आहोत. तर उद्या आपल्याला खूप कामं असणार आहे. तर बघूया आपल्याला किती ऑर्डर्स पडतात ते. आणि सध्या तर आम्ही घरातल्या घरातच आपल्या बिल्डिंगच्या लोकांनाच ऑर्डर देत आहोत. पण लवकरच आपण मोठ्या स्केलवरती पण चालू करणार आहोत. पण आमच्या बिल्डिंगचे लोक खूप चांगले आहेत आणि आम्हाला कंटिन्युअसली ऑर्डर्स पडतच असतात. म्हणजे आम्हाला असं कधी झालंच नाही आहे की आम्ही काही ऑर्डर दिलेच नाही आहेत. म्हणजे आम्हाला कंटिन्युअसली काही ना काहीतरी ऑर्डर्स पडतच असतात आपल्याला. तर आत्ता मला सगळे ब्रोशर्स आणि पॅम्पलेट्स बनवून आपल्या ग्रुपवरती टाकायचे आहेत. तर भेटूया थोड्याच वेळात. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपलं ग्रुपवरती पोस्ट करून झालेलं आहे आणि आपल्याला फर्स्ट ऑर्डर ऑलरेडी आलेली पण आहे. आपल्याला साबुदाणा वडा आणि प्लस खिचडीची ऑर्डर आलेली आहे आणि आता अजून ऑर्डर्स येणे बाकी आहे. पप्पानी गुळाचा चाय बनवलेला आहे. इथे पप्पा गुळ किसून टाकते. पप्पा गुळ किसून का टाकते? नाहीतर दूध फाटण्याची शक्यता जास्त असते. गुळाचा चहा करता. गुळाचा चहा करताना गुळ किसून टाकावे. बारीक करून टाकाव. त्याने ते लगेच बिघडत पण बिघडत आणि दूध पण नाही फाटत. इथे मम्मी पालक निवडताना मम्मी अजून गुलदस्त्यातच आहे का आपलं जे काय बनवणार आहे ते? पालक निवडते, पुढे माहिती नाही ना अजून काय घ्यायचं. आणि आपण आता चाय पित आहोत. मी हा व्ह्यूशी खूप ऑब्सेस्ड आहे. मला खूप हा व्ह्यू आवडतो. थँक्यू पप्पा. मग एकदम रिफ्रेशिंग वाटतं चाय पिऊन. आणि इथून पप्पा मला फ्लॅश लाईट देतो आणि मी पप्पांची चायची रिव्ह्यू देताना ताज क्या बनी आहे पप्पा. तयारी फॉर नेक्स्ट शूटिंग. इथे आम्ही कॅमेरा लावलेला आहे. इथे सेटअप आहे. शूट झालेलं आहे. मुव्हिंग ऑन टू अनदर लोकेशन. सेकंड लोकेशन ते स्किप झालं म्हणून असं बोलू शकतो आपण. गुलदस्त्यामध्ये रेसिपी होती तिचं नाव काही आहे? डाळ पालक. सो आपल्याला डाळ पालकची पण ऑर्डर आलेली आहे. इथे मम्मी चपात्या बनवते ऑर्डर साठी. आपण पापड रोस्ट करतो आहे. आपली ऑर्डर तयार आहे. सो आपली ऑर्डर देऊन कम्प्लीट झालेली आहे आणि आपलं व्हिडिओ पण बनून झालेलं आहे. आम्ही आज फर्स्ट टाइम ट्राय करणार आहोत झेप्टोमधून फ्रूट्स ऑर्डर करायचं. कारण की झेप्टोमधून आम्ही बाकीचे राशनचं सामान या ग्रोसरीज बिसरीज मागवलेली आहे. पण फ्रूट्स व्हेजिटेबल्स हे अशी वस्तू आहे की आपण कधी ऑनलाईन मागवत नाही. तर बघूया ह्यावेळी फर्स्ट टाइम आम्ही ऑर्डर करणार आहोत अँड लेट्स सी आपला एक्सपिरियन्स कसा होतो त्याच्याने. मी तुम्हाला त्याचा पण अपडेट देईन की आपला एक्सपिरियन्स कसा होतो. आपण आता झेप्टोनी ऑर्डर करूया. आंबे बिंबे सगळं आलेले आहेत बाप्पा याच्यात. ऍपल कुठला वाला बेबी? शिमला वाला की कुठला वाला की गाला वाला? स्ट्रॉबेरी आहे पप्पा. तुम्हाला स्ट्रॉबेरी पण मी ऍड करू? नको. अरे का? एकदम सगळं खायला सांगितले. तर आपण हे ऍड केलेलं आहे. आणि काय? आणि पटॅटो, स्वीट पटॅटो, फक्त पटॅटोज. व्हेजिटेबल फ्रेश व्हेजिटेबल्समध्ये पटॅटो असला ना. हां पटॅटो 1 kg 43.
टॅमॅटो इज देअर घर मे टॅमॅटो ऑल्सो 41 rupees 1 kg आणि कोथिंबीर ड्राय कोथिंबीर कोथिंबीर म्हणजे काय असते कोरिएंडर लीफ 24 rupees 150 gram ओके अजून काय पप्पा दॅट्स इट आपली ऑर्डर कन्फर्म झालेली आहे ते आमची उद्याची ऑर्डरचं लिहिणं चालू आहे साबुदाना वडा 2 pieces और खिचडी 1 plate सेकंड ऑर्डर फ्रॉम प्राची आहे आपल्या उद्याची ऑर्डर आपण आता जस्ट ऑर्डर केलेलं आणि आपला ऑर्डर ऑलरेडी पोचत पण आलेला आहे आपल्या झेप्टोची ऑर्डर आलेली आहे गुड इव्हनिंग आपली ऑर्डर आलेली आहे आता याचं बघूया आपण कशी आहे दिसतात तर चांगली फ्रेश एकदम कोथिंबीर पण स्वच्छ आली एकदम ॲपल्स कसे आहेत पप्पा टोमॅटो आपण बघूया मस्त लाल लाल आलेले आहेत म्हणजे एवढे पकलेले पण नाही आणि एवढे ओले हे पण नरम पण नाहीत आता वाजल्यात रात्रीचे 9:30 आपल्या दिवसाभराचा ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे उद्या आपल्याला टोटल 3 orders आता सध्या पडलेले आहेत पुढचे अपडेट्स आपल्याला नंतर भेटतील की अजून किती ऑर्डर्स येणार आहेत आणि आपला हा आज ब्लॉगचा 2nd day होता आणि खूप मजा आली खूप एंटरटेन म्हणजे खूप नवीन नवीन वस्तू ट्राय केले आहेत या ब्लॉगमध्ये आणि अगर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा ज्याने तुम्हाला जेव्हा पण मी नवीन नवीन ब्लॉग्स टाकत असेन त्याचे अपडेट्स भेटत राहतील आणि माझ्या मम्मीचा चॅनल आहे फूड चॅनल आहे कविता फूड अँड ब्लॉग त्याला जरूर सबस्क्राईब करा त्याच्यामध्ये ती खूप छान छान नाईस नाईस रेसिपीज दाखवत असते इझी पद्धतीने दाखवत असते आणि मस्त एकदम चविष्ट रेसिपीज दाखवत असते माझ्या मम्मीच्या चॅनलचा जो लिंक आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही आम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची पण इन्फॉर्मेशन देत आहे आमचा जो क्लाउड किचन आम्ही चालू करत आहोत तो ठाणे ते घोडबंदर इथपणच आम्ही चालू करत आहोत आम्ही सध्या ऑर्डर्स ठाणे घोडबंदर आणि आनंदनगरपणच घेत आहोत तर अगर तुम कोणीही ठाणे घोडबंदर ह्या साईडवरून बघत असत आणि तुम्हाला अगर आमचे डिशेस ऑर्डर करण्याचं मन आहे किंवा आम्ही काय काय पदार्थ बनवतो हे बघण्याचं मन आहे तर माझ्या मम्मीचा जो पेज आहे कविताज कालवण करून त्याचं इंस्टाग्राम पेजचं ID पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तुम्ही तिथून पण ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही आम्हाला तिथे DM करा की तुम्हाला ऑर्डर करायचं आहे तर आम्ही तिथे पण तुम्हाला रिप्लाय करू Thank you for watching.